गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना. नवीन दिवसाच्या आनंददायी शुभेच्छा. प्रत्येक नवीन दिवस आपल्यासोबत एक नवीन आशा, नवे चॅलेंजेस आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येतो. माझ्या सकाळची सुरुवात होते साधारण सकाळी 6:30 वाजता. म्हणजे रात्री पाहिलेली स्वप्न जर पूर्ण करायची असतील तर सकाळी लवकर उठावंच लागतं. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं काम म्हणजे माझ्या चिमण्यांनी अस्ताव्यस्त केलेलं घर आवरणं. म्हणजे तसं ते पुन्हा अस्ताव्यस्त होणारच आहे, पण सुरुवात ही नेहमी स्वच्छ आणि सुंदर हवी. तर जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर कधीही स्वच्छ वातावरणामध्ये फिरायला जाणं खूप चांगलं असतं. पण मला ते काही कारणास्तव सध्या जमत नाही, पण मी व्यायाम करते कारण त्यामुळे मन शरीर दोन्ही निरोगी राहतात. तर सकाळी घर आवरलो की सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे घराचा उंबरा धुवायचा आणि अंगणामध्ये पाणी मारायचं. तर यामागं एक शास्त्रोक्त कारण आहे, ते म्हणजे रात्री ज्यावेळी आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू पाहते तर सकाळी ज्यावेळी आपण अंगणामध्ये पाणी मारतो किंवा उंबरा धुतो तर त्यावेळी ही जी वाईट शक्ती आहे तर ती नाहीशी होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती आहे तर ती प्रवेश करते. त्यामुळे ओव्हरऑल घरातलं आपलं जे वातावरण आहे तर ते पॉझिटिव्ह होतं. सोबतच मी खूप छान छान झाडं लावलेली आहेत, त्यांनासुद्धा मी सकाळी पाणी घालते. तर तशी घरातली सगळीच कामं सकाळची खूप महत्त्वाची असतात. तर त्यातलं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे सकाळ सकाळी दूध तापवणं. म्हणजे दोघींना लागतंच माझ्या चिमण्यांना, पण सकाळ सकाळी जर आपण दूध तापवलं आणि दूध उकळल्यावरती त्याचा जो वास येतो ना, तर त्यामुळे खरंच असं वाटतं की हां सकाळ झालेली आहे, फ्रेश वाटतं. आणि मला तरी पर्सनली खूप फ्रेश वाटतं, त्यामुळे सकाळी मी आवर्जून दूध तापवते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्त्याची तयारी. तर नाश्त्याला मी काहीही खाते, म्हणजे चहा चपाती असेल किंवा दूध आणि बिस्किट असेल, किंवा कधीकधी मी असं नाश्ता पण मागवते बाहेरून. आमच्या इथं छान अशी इडली मिळते, उडीदवडा मिळतो. तर इडली मला नाश्त्याला खूप आवडते, त्यामुळे मी ही जी इडली आहे तर ती खूप वेळा आणते. आमच्या इथून साधारण 5 मिनिटाच्या अंतरावरतीच नाश्ता मिळतो, त्यामुळे मी इडलीचा नाश्ता वरचेवर करते. नाश्ता करायला बसायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे, तर सकाळची सगळीच कामं खूप महत्त्वाची असतात, तर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक काम म्हणजे गिरीजा आणि राशी दोघी पण झोपलेल्या असतात, सकाळी उठत नाहीत. राशी उठते लवकर पण अजून तिची वेळ नाही झालेली, तर त्या दोघी व्यवस्थित झोपलेत का बघायचं. तर हा असा नेट आहे, इनकेस तरी त्या पडल्या तरी त्यांना लागणार नाही याची मी सोय केलेली आहे. आणि त्यानंतर मी बसते निवांत पेपर वाचत नाश्ता करायला. तर मला असं वाटतं की माझी सगळ्यात चांगली सवय आहे की सकाळी उठल्या उठल्या मला नाश्ता लागतो. तर सकाळी कोणीही उठायच्या आधी सगळ्यात पहिला मी माझ्या पोटाची सोय करते. म्हणजे जर मी माझं पोट भरलेलं असेल तर तिथून पुढचे कोणतेही टास्क दिले तर मी इझिली करू शकते, फास्ट एनर्जेटिक मूडमध्ये करू शकते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा असतो मला नाश्ता. नाश्त्यामध्ये मी काहीही खाते, म्हणजे चहा चपाती असेल किंवा ब्रेड चहा असेल, दूध बिस्किट असेल किंवा अशा प्रकारे मी नाश्ता पण मागवते. तर जे मला खायचं आहे तर ते आदल्या दिवशी डिसाईड केलेलं असतं. तर इतकं मला, मी त्या गोष्टीवरती फोकस करते की सकाळी मला नाश्ता करायचा आणि त्यानंतरच्या माझ्या टास्क आहेत तर त्या चालू करायच्यात. तर बऱ्याच महिला आहेत तर त्या नाश्ता स्किप करतात. म्हणजे मी खूप महिला बघितल्या आहेत नाश्ता स्किप करतात, आधी बाकीच्या माणसांच्या पोटाचा विचार करतात आणि त्यानंतर लास्टला स्वतःचा विचार करतात. तर असं न करता मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने सगळ्यात पहिला जो आहे तर तो नाश्ता केला पाहिजे. कारण निरोगी नाश्ता जर आपण केला तर आपला मूड आणि आपली विचारशक्ती सुधारते आणि खूप गोष्टी आहेत, हेल्थ इश्यूज आपले व्यवस्थित आपण मॅनेज करू शकतो, चिडचिड होत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला थकवा जाणवत नाही किंवा एकाग्रता कोणत्याही गोष्टीवरती आपण खूप चांगल्या प्रकारे फोकस करून ती गोष्ट आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे आपण पार पाडू शकतो. तर नाश्ता करेपर्यंत दूध छान उकळलं आहे, फ्रेश कढीपत्ता मी ठेवला. मला असं ग्रीन ग्रीन सजवायला खूप जास्त आवडतं किचनमध्ये, त्यामुळे हे मी मनी प्लांटसुद्धा इकडेच किचनच्या बाहेर असे ठेवलेले आहेत. झाडांमुळे मला पर्सनली खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. ये मेरा जिम्मा मैं ओके तू है जाने तमन अब जीना मरना मेरा. आणि त्यानंतर सगळ्यात मोस्टली राशीच उठते, सगळ्यात पहिला राशी लवकर उठते. आणि मग राशी उठली की जसं मला मी उठल्यावरती नाश्ता लागतो तसाच त्या पद्धतीने राशीला सुद्धा ती उठली की नाश्ता लागतो.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मी बसते माझं काम करायला. तर आज मी लिखाण करते आहे, तर कधीकधी माझं मोबाईलवर काम असतं, कधीकधी लॅपटॉपवर काम असतं. तर सकाळी गिरीच्या थोडा वेळ झोपलेली असते आणि राशीला एकटीला मी मॅनेज करू शकते, तर त्यामुळे मी आज लिखाण करत बसले आहे. कारण खूप माझे प्रोजेक्ट्स आहेत सध्या पाईपलाईनमध्ये आणि ते मला पूर्ण करायचे आहेत, आणि त्यामुळे मला खरं सांगायचं तर 24 तास सुद्धा कमी पडत आहेत. तर इतकं काम करायची माझी इच्छा होते, पर्सनली माझी इच्छा होते काम करायची, पण मला वेळ पुरा होत नाही. किंवा फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आपण म्हणतो तर त्या खूप आहेत, कारण 2 लहान मुली असतील तर खूप गोष्टी आल्या, म्हणजे लहान बाळाबरोबर खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या येतात, आणि खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीचं काम असतं ते, आणि ती आपण रिस्पॉन्सिबिलिटी बाळाची इग्नोर नाही करू शकत किंवा ती आपण पोस्टपोन नाही करू शकत. त्यामुळे सध्या राशी आणि गिरीच्या फर्स्ट प्रायोरिटीला आहेत, पण मी सकाळी मुद्दाम वेळात वेळ काढून उठते लवकर आणि काम करायला बसते. तर राशीला मी आता थोडंसं मॅनेज केलं आहे, म्हणजे मी जर काम करत असले तर मी त्यांना पहिल्यापासूनच सवय लावली आहे की त्यांचं त्यांना खेळणं द्यायचं आणि त्या खेळत बसतात. तर आपल्या स्वतःमध्ये जर तशी इच्छाशक्ती असेल की एखादं काम आपल्याला करायचं असेल तर काही करून ते आपण करतोच, आणि एखादं नसेल करायचं तर कोणी कितीही सांगितलं आणि कितीही वेळ आपल्याकडे असला तरी आपण ते करत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली इच्छाशक्ती असणं महत्त्वाचं आहे. इच्छाशक्ती असेल तर एखाद्या गोष्टीच्या मागे आपण लागलो की ती गोष्ट कशी मिळवायची त्यापर्यंत आपण काहीही करून जाय तर ते प्रयत्न करतो, आणि कोणत्या गोष्टीचं आपल्याला बर्डन नाही वाटत, म्हणजे लहान मुली आहेत, हे मी करू शकत नाही किंवा मला हे जमणारच नाही आहे, तर या गोष्टी आपण करत नाही का? तर आपला फोकस आहे तर तो फक्त आणि फक्त आपल्या करिअरवरती आहे, फक्त आणि फक्त आपल्या पॉझिटिव्ह गोष्टींवरती आहे. आहे आपल्या अंगात जर कला असेल, तेही कला वापरून जर आपण काम करू शकत असेल तर नक्कीच मला वाटतं की प्रत्येकाने केली पाहिजे. म्हणजे मी जेंडरबद्दल बोलत नाही आहे, लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, तर आपल्याकडे जी कला आहे तर त्याचा पुरेपूर मला वाटतं आपण वापर जो आहे तर तो केला पाहिजे. काम जे आहे तर ते केलं पाहिजे. काम केल्यामुळे आपली बुद्धी जी आहे तर ती फास्ट राहते, म्हणजे स्लो डाऊन होत नाही. तर राशी कधीकधी खेळताना म्हणजे ती हट्ट करते की मांडीवरती घे, मग अशा पद्धतीने कधी कधी तिला घ्यायला लागतं आहे, आणि त्यानंतर जे काही आपलं काम असेल तर ते कंटिन्यू चालू ठेवायला लागतं आहे. तर मला माझ्या ओळखीचीच बरीच लोक विचारतात की 2 मुली झाल्यात तुला असं म्हणजे काम जमतंय का करायला, किंवा तू कसं मॅनेज करतेस, असं खूप वेळा प्रश्न येतो आहे. तर मला असं वाटतं की या ज्या 2 मुली झालेल्या आहेत तर यांच्यामुळेच कुठेतरी मला खूप जास्त एनर्जी मिळते नवीन गोष्टी करण्याची, कारण त्यांचं करिअर आहे तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे माझी प्लस माझ्या हजबंडची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मी जर त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकत असेल आणि जर त्यांचं करिअर खूप चांगलं होण्यासाठी, त्यांचं फ्युचर चांगलं होण्यासाठी मी जर माझ्याकडून काय कॉन्ट्रीब्यूट करू शकत असेल तर नक्कीच मला खूप जास्त मला वाटते आनंदच होईल, आणि त्यांनासुद्धा इन फ्युचर त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे नक्कीच 2 मुली आहेत तर मला बर्डन नाही वाटत, तर त्यांच्यामुळे मला अजून चांगलं काम करण्यामध्ये किंवा अजून जास्त काम करण्यामध्ये प्रोत्साहन मिळतं, मोटिवेशन मिळतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर सकाळी फ्रेश होऊन देवासमोर हात जोडायचे की हा जो दिवस मला दाखवला आहेस तर त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभारी आहे.
तर आजच्या दिवसामध्ये मी जी काय काय कार्य घेतलेली आहे तर त्यामध्ये तुझा आशीर्वाद सदैव राहू दे आणि ही सगळी कार्य निर्विघ्नपणे पार तू माझ्याकडून करून घे. तर अशा पद्धतीने देवाला नमस्कार करायचा हा माझा छोटासा देवार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये यस टाईप करा. मी नक्कीच यावरती कंटेंट जो आहे तर तो बनवणार आहे. सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड.